कालच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार असं म्हणाले की नाना पटोलेंनी जर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर काहीतरी वेगळं घडलं असतं. परंतु कालच्या निकालाचं परिपूर्ण वाचन केल्यानंतर सगळ्या चॅनलचं बातम्या बघितल्यानंतर माझ्या लक्षात एक गोष्ट अशी आली की त्या कालच्या निकालामध्ये कालच्या सगळ्या पॉईंट्समध्ये मेरिट्समध्ये कोर्टानं असं कुठंही म्हटलं नाही की विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळं हा सगळा प्रकार घडला. त्यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या केसमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यामुळे हे सगळं प्रकार घडला असं त्यांनी जाणीवपूर्वक कोर्टाने सांगितलं. माझी अजितदादांना एवढीच विनंती आहे की याच्यामध्ये नाना पटोले साहेबांचा रोल कुठंही नव्हता. जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. दादा माझी या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की नाना पटोले साहेबांबद्दल त्यांनी जो राजीनामा दिला विधानसभा अध्यक्षपदाचा त्याबाबत सुप्रीम कोर्टानं एक शब्दाचा सुद्धा उच्चार केला नाही. आपण विनंती आहे आपल्याला की आपण जाणीवपूर्वक नाना पटोले साहेबांना टार्गेट करू नका. महाविकास आघाडीमध्ये आपण समन्वयानं आपण काम करताय, आपण नेते आहात, त्यामुळं दुर्दैवानं अशा प्रकारच्या बातम्या होऊ नये एवढीच माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे.